ऑब्विअसली मायनींग. हांव मायनींग एरियेंतलो आमदार न्हू आनी म्हाका व्हडलो हो इफेक्ट जायना थंय मायनींगाचे. आनी तेचेर आमी चड डिटेलूय चड हें करपाक वचना. मायनींग भागांतले भरपूर आमदार आहा, मिनिस्टर आहा, तेंचो तो विशय आहा. पुणून ओवरऑल लोकांचे हें पळयल्या नंतर कळटा की ज्यो लिगल मायनी आहा ह्यो मायनी चालू आसच्यो हे प्रमाणीक लोकांचे मत आहा. आनी ज्यो इलिगल आहा ज्यो फाटल्या एका आमचे मायन्स मिनिस्टर सांगताले की आपणें कोणाक परमिशन दिवंक ना, पूण इतकी मायनीची संख्या कशी वाडली कोणाकूच खबर ना. म्हणजे कदाचित त्यो इलिगल आसूंक शकता. म्हणजे जर लिगल मायन्स जर चालू जाल्यो जायत जाल्यार म्हाका दिसता थोडी आमच्या बजेटान आनी इल्ली भर पडोंक शकता, थोडे पयशे आनी. म्हणजे ज्यो स्किमी आतां आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरान सांगले की स्किमी आमी ज्यो आमी प्रोमीस केल्ले त्यो सगळ्यो स्किमी आमी डबल करून दिल्या. म्हज्या आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटान आमी आर्टिस्टांक जे 1250 दिताले ते 2500 दिता. म्हणजे अशें खंयच स्किमी कमी जाल्ल्यो खंयच दिसूंक ना आनी स्किमी रेगुलर पावता. आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट हांव करता म्हाका दिसता आमकां खंयसरूच पयशाची शॉर्टेज ही खंयच दिसना. आनी काल पयरूच आमची बैठक जाल्ली, आमी आतां ह्या बजेटान आनी 4-5 स्किमी करपाच्यो आहा. म्हणजे जर जर म्हणजे पयशे चिंता करपाची आमकां गरजूच ना. आमी आतां चिंता करता की आनी 4-5 स्किमी कोह्यो जावच्यो आनी त्यो कोह्यो लोकां पर्यंत पावच्यो ह्या हेचेरूय समतकूच. जर जर आमकां पयशे हो जर प्रश्न आसलो जाल्यार तुमी हो विचार करना करचे नासले कितें मायनींग काय आनी खंयचो तुमकां कितें दिसता? सगळ्यांच्या तकलेन आशिल्लो विशय तो बरोबर का चूक हाजे बद्दल म्हणना, पण चर्चेन विषय आशिल्लो तो मायनिंगाचोच आशिल्लो फाटल्या वर्सभर. त्यामुळे स्वाभाविकपणान त्या चर्चेतल्यान तातूंत कशें कितें चुकलां, खंय बरोबर आसा, कोणाचें चुकलां, कित्याकय चुकलां हाजेर चर्चा जावन तातूंतल्यान मार्ग काडून हें सरकार फुडें कशें वचचें हे बाबतींत निश्चितपणान चर्चा जाल्ली आसतली. त्यामुळे मायनींग हो सगळ्यांच्या तकलेन मोठ्या प्रमाणांत विशय आशिल्लो इतलें मात खरें. लास्ट म्हजे 10 मिनटां उरल्या, पूण हांव प्रत्येका कडेन येता. म्हाका सांगात प्रत्येकान सांगचे तुमी स्वताक कितले मार्क दितात धातले ह्या वर्साच्या पर्फोमन्सांक, आनी तुमी आनीक मुख्यमंत्री सोडून आनी एक असो मिनिस्टर जाचें काम तुमकां आवडलें हांगा बशिल्ल्यांतलो चिंतून दवरात. हांव तुमचे कडच्यान सुरवात करता. हाव वील यू रेट युअर सेल्फ एन्ड एनी अदर मिनिस्टर जाचें काम तुमकां आवडलें? सांगता पळय हे निमणे खंयच्या डिपार्टमेंट चलपाक पयशे जाय. पयशे मोडटना वेवस्था सारकी आसपाक जाय, सिस्टम सारकी आसपाक जाय, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे डिपार्टमेंटाचो इन्फ्रास्ट्रक्चर सारको आसपाक जाय, म्हणजे कॅपॅसिटी आसपाक जाय पयशे मोडपाची. पयशे मोडपाक सोंपें आसता, म्हणजे कॅपॅसिटी जर पयशे मोडपाक ना जाल्यार पयशे मोडूंक जायना. आतां म्हाजें रेटींग हांव 60-65% दवरूं शकता एज ऑन टुडे. म्हाका खूब करपाचें आहा 60-65%. आनी असो मिनिस्टर अपार्ट फ्रॉम यू एन्ड सीएम जो तुमकां आवडलो काम? काम म्हाका सगळेंच आमचो WRD मिनिस्टर म्हणून PWD मिनिस्टर ना, एकट्याची गरज ना. म्हाका दिसता इक्वली एफिशियंट मिनिस्टर, इक्वली मिनिस्टर. हांव दोघांचे उदाहरण दिता तुका, ताचो अर्थ वाय आर यू ट्राइंग टू बी पॉलिटिकली करेक्ट? दे आर माय फ्रेंड्स एंड आय एप्रिशिएट द हार्ड वर्क. आमच्या मानरेकर बाबान सांगले आमी युनायटेड आसा, युनायटेड म्हणटरी हो विषय सांगून आमकां आमचे भितर प्रॉब्लेम करपाचे ना. सुदीन बाब स्वताक कितले रेटिंग दितले स्वताक? स्वता हांव कांयच रेटिंग दिना. अल्ट्रा पॉलिटिकली करेक्ट जालें. हांव जें काम करता ताका लोकांनी रेटिंग. तुमी स्वता सेल्फ जजमेंट कितें करता? आमचें जें कॅबिनेट आसा आमी एकामेकाक कन्सल्टींग करता. आमकां जर विशय कळना जाल्यार प्रत्येक जाण एकामेका कडेन डिस्कशन करता. आनी हेंच म्हत्वाचें आसा. आमी न्यूज पेपरा कडेन वचना, आमी तुमच्या चॅनला कडेन वचना. कारण कितें? तुमी झगडी आपापसा भितर सोडयता. आमच्यात शिस्त आसा, आमच्यात शिस्त आसा. आनी शिस्तीत जे मनीस काम करता तेच मुखार वचूं शकता. तो प्रयत्न आमचो कॅबिनेट करता आज बसून. आनी आमी आमच्या मदीं जर कितें डिफरंसीस आसा जाल्यार एकामेका कडेन उलयता. भायर आमी स्वताक कशी इव्हॅल्युएट करतात? ऑन अ स्केल ऑफ 10 कितले मार्क दितले? ऑन इव्हॅल्युएशन जेन्ना करता आसता ताका 4 गोश्टी आसता. तुमकां कशें उत्तर दिना स्वताक? चार गोश्टी जेन्ना तूं इव्हॅल्युएट करता उत्तर तेन्नाच
तो मनीस कसो आसा हे लोकांनी ठरवप. सेल्फ असेसमेंट इवन हांव सेल्फ असेसमेंट असता हांव जेन्ना एग्जामी बशिल्लो तेन्ना हांव जेन्ना पेपर बरयतालो तेचे एवेल्युएशन म्हजो टिचर करतालो. सो हांगा लोक आमचे टिचर आणि लोकांनी आमकां उत्तर दिवपाना. सो आम्ही आमचे एवेल्युएशन हे लोकांनी करप आणि तुमच्या सारख्या चॅनलांनी करप. म्हाजे बाब कितले दिता स्वतःक स्वताक रेटिंग स्वतःची पर्फॉर्मन्स मार्क हो विषय ना मार्क तू तातल्या हेचेर गेलो मार्क विषय सगळे आम्ही भरपूर काम करता न्ही. आज गोयची जनता हॅपी असा खुश असा आमच्या सरकारचेर म्हणून सगळे जे असा मुख्यमंत्री धरून सगळे आमचे इवन मंत्री आमदार सुद्धा आमचे बरे काम करतात. आमचे 30 जणांचो संच पण असा तो व्यवस्थित काम करता लोकांक आमचे काम आवडलेले असतात म्हणून मार्क दिवप प्रश्न येवचो ना. दिलीप बाब किती म्हणतात कितले दितले स्वताक रेटिंग तुम्ही तर एस्केप करपाक ना बिकॉज यू आर हँडलिंग अ व्हेरी 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 क्रुशियल मिनिस्ट्री. ज्या पद्धतीन माझे जे डिपार्टमेंट आहे ते काम करपाक जाय माका तुम्ही वया कोण तुम्ही चॅनलवाले जे न्यूजपेपरवाले व सर्वसाधारण जनता किती म्हणता हे हांव माका काय खबर ना पण हांव वैयक्तिक आणि प्रामाणिकपणान जर सांगेन जाल्यार ह्या खात्याक हांवें गेलें एक वर्स जाता आतां ह्या एक वर्सान एक जो न्याय दिवपाचो प्रयत्न केला हांव सॅटिस्फाय 50% डेफिनेटली आसा. 50% डेफिनेटली आसा म्हणजे म्हाज्या कडसून एका रुपयाचें जर काम जावपाक जाय अशें जर हांवें एक टार्गेट घेवन हांव जर फुडें सरलेलो जाल्यार एक वर्स जाल्या नंतर जें काम करीत करीत येयल्लो आसा म्हाका आयज हांव सॅटिस्फाय आसा की 50% हांवें क्रॉस केलें. 50% क्रॉस केला डेफिनेटली. अनंत शेट तुम्ही कॅबिनेटाक रेटिंग दियात हे फुल कॅबिनेट जे असा तुम्ही कितले दितले धातले मार्क चांगले पहिले उलयताना असतानाच चांगलेलं असा हजार आणि मग तू आणि कॅबिनेटाक सुद्धा रेटिंग देना पार्सेकर आम्ही 10 वर्षां विरोधी पक्षात आमदार म्हणून काढले थोडो काळ सरकार पक्षात पण आमदार म्हणूनच काढले. पहिले फावटी हा मंत्री झालो आणि त्यामुळे पहिले वर्ष हे तसे क्रुसियल असले समजून घेवप आपल्या तकल्यातल्या गोष्टी इम्प्लिमेंट करप धुकळप आणि त्यामुळे पहिल्या वर्षाचे रेटिंग हे तसे खूप कठीण असा. हांवें खूप गोष्टी फुडें धुकळल्यात पण प्रत्यक्ष ताचे फलित दिसले की ताचे रेटिंगात इन्क्लुजन जाऊ शकता. हांवें धुकळल्यो गोष्टी खूप असतात मार्गाक लायल्ल्यो गोष्टी खूप असतात पण जो एंड रिझल्ट असा एंड रिझल्ट असा तो जनतेपर्यंत पावप गरज असता आणि त्यामुळे तो पावपा खातीर दुसरे वर्ष असा तिसरे वर्ष असा चौथे वर्ष असा पांचवे वर्ष असा पांचव्या वर्सापर्यंत ते 100% जाऊंक जाय ही माझी भूमिका असा. आज हांवें केल्ली गोष्ट म्हणजे तकलेन असल्या गोष्टी साधारण 40-45% हांव धुकळू शकलो 40-45% धुकळपाक शकला. फुडल्या वर्सा ते निश्चित 70-75% वतले निश्चित आणि मागीर एक 5-5% वाढ जावपाक जाय. मिलिंद बाब किती म्हटले कशी रेटिंग दितले स्वतःची परफॉर्मन्साक आणि ओवरऑल परफॉर्मन्साक? म्हाका दिसता जे डिपार्टमेंट माझे कडेन आहा त्या डिपार्टमेंटाचे तुमकां परफॉर्मन्स दिवप हे डिफिकल्ट आसतले कारण आमच्या भितून वेअर अँड टायर चड आहा. आयज काम केलें फाल्यां ते डिस्टर्ब जाता पुरो म्हणजे हांव स्वतः खातीर म्हाका जर इतलो परफॉर्मन्स दिलो आणि इतले पर्संट हांव केला म्हणून सांगलेलं आय एम सॅटिस्फायड अशें जालें. जेन्ना हांवें चिंतलें स्वतः की हांव सॅटिस्फायड म्हणटकच संवसार थांबलो न्ही ना म्हाका फुडें काम करपाक जाय. हांव आयज पर्यंत सॅटिस्फायड ना आनी सॅटिस्फायड जावपाक आनी फुडलीं 4 वर्सां आनी तिसरें वर्स किंवां चवथें वर्स कंप्लीट जाल्यार तुमी जर म्हाका विचारत जाल्यार हांव पर्संटेज दिवंक शकता. सद्याक पर्संटेज सुद्दां दिवपाक तयार आमी आमच्या हेंच्या प्रमाणे आमी म्हणटात पळय की आमी आमचें खरें कार्य चालू करतना आमी श्री गणेशा करता म्हणटात. श्री गणेशा करप म्हणजे सुरवात करप. आमी गेल्या 1 वर्सान श्री गणेशाक केल्या. डेप्युटी सीएमान आमचे आत्ता सांगले की 1 वर्स जाला आणि आता आम्ही खंय तरी स्टेबल जाता. फुडल्या 1 वर्साच्यान म्हाका दिसता आमच्या सगळ्या मंत्र्याचे सगळे सहमत आसतले की ऍक्च्युअल परफॉर्मन्स आमचा आमकां कळूंक लागतो फुडल्या म्हणजे तुमचे कडच्यान तरी सामकें ते पॉलिटिकली परफेक्ट आणि करेक्ट आन्सर हांव एक्सपेक्ट करना सामकें स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर कितले स्वताक मार्क कितले